आज आपण बघूयात पूर्णांक संख्येचे म्हणजेच होल नंबर्सचे संवृत्त गुणधर्माचे म्हणजेच क्लोजर प्रॉपर्टीचे उदाहरण विपुल आणि मीना एक खेळ खेळत आहेत पहिले विपुल कोणत्याही दोन पूर्णांक संख्या बोलतो आणि त्यांचा गुणाकार करत आहे मग मीना दोन पूर्णांक संख्या बोलते आणि त्यांचा गुणाकार करते जेव्हा कोणत्याही गुणाकाराचा परिणाम एक पूर्णांक संख्या प्राप्त होते त्यांच्या अंकांमध्ये एक ने वाढ होते जर पहिली वेळ विपुलची होती तर तुम्ही सांगू शकता का की पाचव्या वेळानंतर कोणाचे अंक जास्त असतील पूर्णांक संख्या गुणाकारा अंतर्गत समृद्ध आहेत म्हणजे कोणत्याही दोन पूर्णांक संख्या ए आणि बी साठी एक पूर्णांक संख्याच असेल म्हणून विपुल आणि मीना यांनी कोणत्याही दोन पूर्णांक संख्या घेऊ दे पण प्रत्येक वेळी त्यांना एक पूर्णांक संख्याच प्राप्त होईल जसे विपुलने पहिल्या वेळी संख्या दोन आणि तीन घेतल्या आणि त्यांच्या गुणाकाराचा परिणाम सहा आला म्हणून विपुलचा अंक एकने ने वाढला याच प्रकारे मीनाने संख्या घेतल्या तीन आणि चार आणि त्यांचा गुणाकार केल्यावर बारा प्राप्त झाले जी एक पूर्णांक संख्या आहे म्हणून मीनालाही एक अंक मिळेल आता येईल विपुलची वेळ विपुलने संख्या सांगितल्या पाच आणि दोन याही वेळी विपुलला एक अंक मिळेल विचार करा तुम्ही योग्य ओळखलत पाच आणि दोनचा गुणाकार येईल दहा जी एक पूर्णांक संख्या आहे म्हणून त्याला परत एकदा एक अंक मिळेल यानंतर मीनाने दोन संख्या सांगितल्या दोन आणि एक आणि यांच्या गुणाकाराचा परिणाम प्राप्त झाला दोन जी एक पूर्णांक संख्या आहे म्हणून तिला परत एकदा अजून एक अंक मिळेल आता पाचवी वेळ आहे विपुलची विपुलने संख्या घेतली शून्य आणि दोन याही वेळी विपुलला एक अंक मिळेल विचार करा विचार करा हो तुम्ही योग्य विचार केला शून्य गुणिले दोन बरोबर शून्य आता शून्य ही देखील एक पूर्णांक संख्या आहे म्हणून विपुलला एक अंक मिळेल याबरोबरच विपुलचे अंक झाले तीन आणि मीनाचे अंक झाले दोन या प्रकारे सगळ्यात जास्त अंक विपुलचे आहेत पुढील उदाहरण स्पष्ट करा की पूर्णांक संख्या बेर्जेच्या अंतर्गत संवृत्त आहे या यासाठी तीन उदाहरणं घेऊयात तीन उदाहरणांमध्ये दोन पूर्णांक संख्यांची बेरीज केली आहे आणि त्यांचा परिणाम ही पूर्णांक संख्याच प्राप्त झाली आहे याच प्रकारे आपण कोणत्याही दोन पूर्णांक संख्या ए आणि बी घेतल्या आणि त्यांची बेरीज केली त्याचे उत्तर नेहमी एक पूर्णांक संख्याच असेल म्हणून पूर्णांक संख्या बेर्जे अंतर्गत संवृत्त आहे पुढील उदाहरण पूर्णांक संख्या पाच आणि शून्य अंतर्गत संवृत्त आहेत हे विधान पडताळून पहा भागाकार म्हणजे समान रूपात वाटणे जर तुमच्याकडे शून्य चॉकलेट आहे जे तुम्हाला तुमच्या पाच मित्रांमध्ये समान रूपात वाटायचे आहे तर तुम्ही तुमच्या मित्रांना कोणतेही चॉकलेट देऊ शकणार नाही म्हणजेच शून्यला पाच ने भागून एक पूर्णांक संख्या शून्यच मिळेल पाच ला शून्य ने भागूनही एक पूर्णांक संख्या मिळेल करा जर तुमच्याकडे पाच चॉकलेट आहेत जे तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये समान रूपात वाटायचे आहे तर तुम्ही हे कधीच वाटू शकणार नाही म्हणजेच पाच ला शून्य ने भागून तुम्हाला कधीच उत्तर प्राप्त होणार नाही म्हणून पाच ला शून्य ने भागून निश्चित असे उत्तर मिळू शकत नाही म्हणजेच पाच भागिले शून्य चा परिणाम एक पूर्णांक संख्या म्हणू शकत नाही म्हणून पूर्णांक संख्या पाच आणि शून्य अंतर्गत संवृत्त नाही या व्हिडिओमध्ये आपण पाहिले पूर्णांक संख्यांची संवृत्त गुणधर्माची काही उदाहरणं पुढील व्हिडिओमध्ये या गुणधर्माचे काही गैरसमज दूर करूयात